सैलानी संदल प्रकरणी गुन्हे मागे घेण्यासाठी टॉवरवर चढून दोन युवकांचे आंदोलन बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराईजवळ असलेल्या सैलानी बाबा यांची दरवर्षी यात्रा उत्सवानिमित्त संदल काढल्या जाते परंतु मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे ही यात्रा जिल्हा प्रशासनाने स्थगित केली होती अशात दोन एप्रिल रोजी मुजावर परिवारातील मोजक्या लोकांनी नियमाप्रमाणे आपली परंपरा कायम ठेवत जीपमध्ये संदल काढण्याचे सांगितले आहे बाबाच्या दर्गावर भाविकांची गर्दी जमली होती या जमलेल्या शेकडो भाविकांच्या गर्दीला कारणीभूत ठरवून सैलानी येथील मुजावर परिवारातील अकरा जणांवर व इतर अज्ञात एक हजार जणांवर पोलिसांनी विविध कलमांवये रायपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते मुजावर परिवारातील दाखल केलेले गुन्हे हे तात्काळ मागे घेण्यात यावे अन्यथा आत्मदहन करू असा इशारा बुलढाणा येथील सुरेश पाटील व शेख नफीज शेख हफीज यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाच एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनात नमूद केले होते त्यानुसार त्यांच्या मागणीची कोणतीही दखल न घेतल्याने सुरेश पाटील व शेख नफीज शेख हाफिज या दोघांनी आज बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथे जवळच्या एका मोबाईल टॉवरवर चढून सोबत पेट्रोलची कॅन घेऊन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला घटनेची माहिती मिळताच रायपूर पोलिसांनी या दोन्ही युवकांना ताब्यात घेतले आहे